द म्युझिक बुक क्लब प्रस्तुत करीत आहे श्रीयुत गोपाळकृष्ण भोबे लिखित सात स्वरश्री या पुस्तकाचे अभिवाचन अभिवाचिका यशश्री जोशी संगीत प्रसारक पंडित विष्णू दिगंबर पलुसकर उत्तर हिंदुस्थानातील ख्याल गायकी गायनाचार्य बाळकृष्ण बुवांनी महाराष्ट्रात ओढून आणली आणि तिच्या प्रचाराचा पाया जरी घातला तरी संगीतकला तोपर्यंत राजाश्रयावर जगण्यात आनंद मानित होती अतिसामान्य माणसांच्या श्रवण रंध्रापर्यंत तिचा ध्वनी पोहोचू शकत नव्हता हुबट कोंदट वातावरणात राहणाऱ्यांची ती स्वामिनी होती गुप्त राहण्यात तिला धन्यता वाटे सामान्यांच्या जीवनाशी नाते जोडायला ती इच्छित नव्हती ती उत्तरेकडेच सुस्तावली होती तिच्याशी नाते जोडावे म्हणून महाराष्ट्रातले काही दुर्दम्य प्रयत्नवादी तरुण उत्तरेकडे गेले त्यांची हिंमत त्यांचा स्वार्थ त्याग त्यांची ज्ञान लालसा पडेल ते कष्ट करायची प्रसंगी त्यासाठी आत्मार्पण करायची त्यांची तयारी होती आणि झाले ही तसेच तपश्चर्या करणाऱ्या प्राचीन ऋषीमुनींना जशा अनेक आपत्ती भोगून सिद्धी मिळवावी लागली तशा आपत्ती त्यांनाही भोगाव्या लागल्या पंडित वासुदेव बुवा जोशी पंडित बुवा परांजपे पंडित बुवा इचलकरंजीकर यासारख्या महापुरुषांनी अनेक संकटे पार करून संगीतकलेशी नाते जोडले तिला प्रसन्न करून घेतले आणि वशही केले परंतु एकदा तिला आधीन करून घेतल्यानंतर मात्र ते थांबले नाहीत त्यांनी कोंदटलेल्या पुरसटलेल्या वातावरणातून संगीतकलेला प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला तिच्यापासून मिळणारा आनंद बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचा चंग बांधला आणि ते कार्याला लागले आधी त्यांनी शिष्य तयार केले त्यांना आपल्या ध्येयाचा मंत्र सांगितला आणि आपल्या कार्यासाठी प्रवृत्त केले द्रोणाचार्यांनी अनेक शिष्य केले पण त्यांच्या प्रतिज्ञेची पूर्ती करणारा जसा एक पार्थच निघाला तसाच आपल्या गुरुच्या ध्येयपूर्तीसाठी झटून शिवाय स्वतःचा असा उत्तुंग कर्तबगारीचा ठसा त्यावर ठेवून हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सबंध हिंदुस्थानातल्या अतिसामान्य लोकांपर्यंत ज्यांनी संगीताचा प्रसाद पोहोचवला त्यांचे नाव पंडित विष्णू दिगंबर पलुसकर संगीत प्रसारार्थ ज्यावेळी विष्णू दिगंबर बाहेर पडले त्यावेळी जरी त्यांचे गुरु गायनाचार्य बाळकृष्णभुआ इचलकरंजीकर यांनी थोडीशी अनुकूल भूमी तयार केलेली असली तरी मध्यम वर्गीयांमध्ये संगीतकाराबद्दल विशेष जिव्हाळा नव्हता आपल्या मनोरंजनापुरते ते त्याला ते जवळ करीत पण अजून आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत त्यांनी त्याला येऊ दिले नव्हते कलावंत हा नशाबाजच असतो मुमुक्षु सारखा तो जगूच शकत नाही त्याचं सार जीवन अव्यवहारी आणि अस्ताव्यस्त संसारी जीवनाला तो नालायक अशा साऱ्या कल्पनांमुळे शिष्ट समाज कलावंताला आपल्यापासून वेगळा ठेवू पाहत होता विष्णुबुआांना या सर्व परिस्थितीची जाणीव होती म्हणून पहिल्या प्रथम त्यांनी आपल्या ध्येयाच्या ब्रीदवाक्याची घोषणामुळे हीच केली कि तंबोरीच्या जोरावर मी जग जिंकेन त्यांच्या या प्रतिज्ञेनेच समाज हादरला दोन गोष्टी आपल्या नजरेसमोर ठेवल्या पहिली अत्यंत अवघड अशी गोष्ट त्यांना करायची होती ती म्हणजे गवयाला समाजात स्थान निर्माण करणे त्याच्याबद्दलचे कलुषित मत बदलून टाकणे आणि दुसरी संगीत हे जीवनाचेच एक अंग मानणे त्याला देवस्वरूप समजणे आणि देवाच्या सख्यत्वासाठी त्याचा उपयोग केल्याच्या निमित्ताने प्रतिष्ठितांच्या माजघरापर्यंत त्याला प्रवेश मिळवून देणे आपली प्रतिज्ञापूर्ती करायला विष्णुबुवांना पस्तीस वर्ष अविरत झगडावे लागले पण त्यात ते यशस्वी झाले सारा शिष्ट समाज त्यांचा झाला संगीताच्या नादात गुंग झाला संगीत लोकप्रियतेच्या शिखरावर गेले कलावंताबद्दल लोकांच्या मनात आदराची भावना उत्पन्न झाली आस्थेने ते त्याची चौकशी करू लागले कलावंत हाही एक समाजाचा घटक म्हणून मिरवू लागला विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म इसवी सन अठराशे बहात्तर साली श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कुरुंदवाड संस्थानात झाला त्यांचे घराणे कीर्तनकाराचे मूळ आडनाव गाडगीळ असे होते परंतु ते पलुस गावचे म्हणून लोक त्यांना पलुसकर म्हणायचे पुढे तेच त्यांचे आडनाव झाले अधिपती श्रीमंत नानासाहेब पटवर्धन हे विष्णुबुवांचे वर्गबंधू असल्याने महाराजांचा विष्णुबुवांवर फार लोभ होता आपल्या भावी आयुष्यात घराण्याच्या परंपरेप्रमाणे विष्णुबुवांना एकतर कीर्तनकार तरी व्हायचे होते किंवा ते न झाल्यास थोडेसे इंग्रजी शिक्षण पदराला आहे म्हणून कुरुंदवाड संस्थानातच कुठेतरी कारकुनी करायची एवढाच ध्येयवाद होता कीर्तनकाराचा मुलगा असल्याने गाण्याचे अंग अनुवंशिक होते पण बुवांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारी एक विलक्षण घटना त्यांच्या लहानपणीच घडली गावात दत्तजयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर होत असे अशाच एका उत्सव प्रसंगी शोभेची दारू उडवताना स्फोट होऊन विष्णुबुवांना जबर दुखापत झाली त्यांचे तोंड भाजले डोळ्यांवर बराच परिणाम झाला ताबडतोब अनेक इलाज करण्यात आले खुद्द संस्थानाधिपतीने जातीने लक्ष घालून तत्कालीन मोठमोठ्या डॉक्टरांशी विचार विनिमय करून इलाज करवले पण व्यर्थ भाजलेले तोंड बरे झाले पण दृष्टीवर झालेला ज्वालाग्राही दारूचा परिणाम शेवटपर्यंत तसाच राहिला अशा परिस्थितीत मुलाला शालेय शिक्षण दिल्यास डोळ्यांवर ताण पडून त्याच्या भावी आयुष्याला ते घातक होईल म्हणून ज्याचा डोळ्यांशी अधिक संबंध येणार नाही असे कोणतेही अन्य शिक्षण मुलाला द्यावे असे श्रेष्ठांच्या विचारविनिमयात ठरले पलुस्करांचे कुटुंब कीर्तनकार म्हणून ओळखले जात असल्याने मुलाला गाणे शिकवणेच बरे असे एकमताने ठरवण्यात आले सुदैवाने गायनाचार्य बाळकृष्णबुआ इचलकरंजीकर हे मिरज संस्थानाधिपती श्रीमंत बाळासाहेब यांच्या पदरी असल्याने आणि मिरजेचे अधिपती आणि कुरुंदवाडचे अधिपती श्रीमंत दाजीसाहेब हे साडू असल्याने मुलाने गाणे कुणाकडे शिकावे हा प्रश्न चुटकीसरशी सुटला मुलाला मिरजेला बुवांकडे पाठवताना त्याची सर्वतोपरी जबाबदारी श्रीमंत दाजीसाहेबांनी श्रीयुत बाळासाहेब मिरजकरांवर टाकली नुसती अशी सोयच करून श्रीमंत स्वस्थ बसले नाहीत तर त्यांनी स्वतःच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकासारखी विष्णुबुआांची सदैव काळजी वाहिली त्याची मिरजेला आबाळ तर होणार नाही ना शिक्षणाची प्रगती कुठपर्यंत झाली मुलाचे या शिक्षणात व्यवस्थित लक्ष लागते की नाही इत्यादी चौकशी श्रीमंतांकडून वारंवार होत होती गायनाचार्य बाळकृष्ण बुवांसारख्या विद्यासंपन्न तपस्व्याने विष्णुबुआना मनापासून तालीम देऊन त्यांना होईल तितक्या लवकर तयार केले श्रीमंतांचा शिष्यांप्रमाणेच आपल्या वाट्याला येणारे काम नम्रतेने केले पाणी वाहणे लाकडे फोडून देणे स्वयंपाकात मदत करणे आणि केर कचरा काढण्यापासून सर्व तऱ्हेची कामे करून गुरुसेवा केली गुरुपत्नी परीक्षा घेण्यासाठी हलकी कामेही सांगितली पण विष्णुबुवा परीक्षेत उतरले आणि गुरु आणि गुरुपत्नी या दोघांचीही मर्जी त्यांनी संपादली त्या काळात गाण्याचे शिक्षण घ्यायचे म्हणजे ते गुरुमुखातून श्रवण करून आत्मसात करावे लागले आजच्या सारखी कोणतीच अद्ययावत साधने तेव्हा नव्हती गाणे अतिशय कष्टसाध्य होते त्यातून विष्णुबुआचा आवाज अजिबात लवचिक नव्हता बराचसा सपाट आणि जाडा होता पण बुवांनी आपला दैनंदिन शिकवणीचा कार्यक्रम आटोपल्यावर आवाज मनासारखा वळावा म्हणून आणि हरकती इत्यादी स्वरालंकार गळ्यातून हुकमी यावेत म्हणून गुप्तपणे रोज तीन तीन तास खाजगी मेहनत करायला सुरुवात केली काही वर्षे तर सायंकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत बारा बारा तास रियाज जारी ठेवला फलत त्याचे त्यांचे परिश्रम सार्थकी लागले दहा वर्ष अविश्रांत मेहनत करून ते तयार झाले एक गोष्ट विष्णुबुवांच्या मनाला फार जाचत असे आपण श्रीमंतांचे आश्रित म्हणून भोवतालच्या लोकांनी आपल्याशी मर्यादेने वागावे आणि आपले गुरु दरबारचे नोकर म्हणून आपल्या देखत त्यांच्याशी वरचढपणाने वागावे हे त्यांना सहन होत नसे या उच्च नीचपणाने वागण्याचा एकदा तर कळसच झाला बुवा आणि गुरु बाळकृष्ण बुवा गाण्यांवर चर्चा करीत रस्त्यातून चालले असताना श्रीमंतांची बग्गी आली आणि त्यांनी विष्णूबुवांना जवळ बोलवून बग्गीत आपल्या शेजारी बसवले आणि बाळकृष्णबुवांना पायी यायची आज्ञा केली अशा काही गोष्टींमुळे विष्णुबुवांना गुदमरल्यासारखे होई पण नाही लजाने ते गप्प बसत असत यावर उपाय एकच होता आणि तो म्हणजे मिरज सोडून जाणे या सामाजिक विषमतेचा बिमोड करणे आणि गायनाचा जोरदार प्रचार करणे आपला हा विचार ते आपल्या सहाध्यायांपासून बोलून दाखवित असत एक दिवस त्यांनी निश्चय केलाच आणि त्या दोघा सहाध्यायांना बरोबर घेऊन मिरजेची हद्द ओलांडली फिरत फिरत लहान सहान मुक्काम करीत ते साताऱ्याला आले आणि काही दिवसांनी त्यांनी बडोदे गाठले बडोद्यात त्यावेळी ख्यातनाम गवये बजवय्ये होते ते दरबारी कलावंत होते तंबोरी मारून माझे गाणे का हो असा प्रश्न श्रीमंतांच्या घरी जाऊन करणे हे विष्णुबुवांना लाजीरवाने वाटले तशा दिनवाण्या वृत्तीची त्यांना मुळापासून चीड होती तंबोरा काखोटीस मारून मी आयुष्यात कधीही दारोदारी भीक मागत हिंडणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञाच केली होती त्यांनी एक वेगळाच मार्ग काढला तेथील एका देवालयात त्यांनी गायचे ठरवले आणि गावातील प्रतिष्ठित लोकांना आमंत्रण दिले त्यांचे गाणे लोकांना इतके आवडले की कि त्यांची कीर्ती राजघराण्यापर्यंत जाण्यास वेळ लागला नाही श्रीमंत जमनाबाई राणीसाहेबांनी बुवांना बोलवून ताबडतोब गाणे करविले आणि दोन महिने बडोद्यातच राहायची विनंती केली पुढे सयाजीराव महाराजांनी राजवाड्यात त्यांची खास बैठक करून त्यांना मोठी बिदागी दिली संस्थानाधिपतींनी बुवांना बडोदा दरबारात नोकरीच राहण्याची विनंती केली पण बुवांचे ध्येय ठरलेले असल्याने त्यांनी ती नोकरी साभार नाकारली आणि बडोद्याहून त्यांनी राजकोटला प्रयाण केले राजकोट जुनागड मांगरोड इत्यादी ठिकाणी विजय पताका रोवून आणि आपली आर्थिक बाजू भक्कम करीत पंडितजी प्रवास करीत असताना जुनागडमधील गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रयांचे एक जागृत स्थान असल्याचे त्यांच्या कानावर आले पंडितजींची वंश परंपरागत दत्तभक्ती उफाळून आली आणि ते त्या स्थानाच्या दर्शनाला गेले असताना तिथे त्यांना एका सिद्ध पुरुषाचे दर्शन झाले त्या सिद्ध पुरुषाने आशीर्वाद देऊन सांगितले तुम्ही आता पंजाबात जाऊन तिकडे संगीत प्रचाराचे कार्य सुरू करा त्यावर पंडितजींनी शंका व्यक्त केली की आम्ही महाराष्ट्रीय माणसे पंजाबसारख्या परप्रांतात टिकाव कसा धरू त्यावर ते सिद्ध म्हणाले तू काळजी करू नकोस तुला कोणतीही अडचण पडणार नाही परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे जा सिद्ध पुरुषाने आशीर्वाद दिला त्या क्षणापासून पंडित विष्णू दिगंबरांचा सर्वत्र विजय होऊ लागला सबंद मध्य आणि उत्तर हिंदुस्थान पंडित पलुस्करांच्या नावाने दुमदुमला जिथे जात तिथे सभा जिंकित खुद्द ग्वाल्हेरात म्हणजे जिथून विष्णुबुवांच्या गुरुजींनी बाळकृष्णबुवांनी बुवांनी विद्या संपादन केली तिथे तर त्यांची फारच वाहवा झाली चार महिने त्यांचा ग्वाल्हेरात मुक्काम झाला पण हे चारही महिने निरनिराळ्या सरदार दरकदारांच्याकडे आणि सार्वजनिक असे मिळून त्यांचे खूप कार्यक्रम झाले त्यानंतर मथुरा भरतपूर दिल्ली अमृतसर लाहोर रावळपिंडी मुलतान इत्यादी ठिकाणीही अपूर्व यश मिळाले मथुरेतील मुक्कामात त्यांनी वक्तृत्वाची साधना केली कारण आपल्या प्रचार कार्याला उत्तम वक्तृत्वाची अत्यंत आवश्यकता आहे हे त्यांना पटले होते सुरुवाती सुरुवातीला ते लिहिलेले भाषण वाचित असत पण नंतर मात्र ते स्वतंत्रपणे अस्खलित बोलू लागले जसे उत्तम गाणे तसेच उत्कृष्ट वक्तृत्वही ईश्वरी दयेने त्यांना लाभले अलीगडच्या मुक्कामात एका नापिताने त्यांना काही ध्रुपदे गाऊन दाखवून लगेच त्यांची सरगमही करून दाखवली त्याचप्रमाणे रागाचे विवेचन करणारे संस्कृत श्लोकही म्हणून दाखवून पंडितजींना चकित केले विष्णुबुआच्या शिक्षणात या गोष्टी आल्याच नव्हत्या गुरुमुखातून श्रवण केलेले गाणे त्यांनी घोटवले होते एवढेच ज्ञान त्याचा गर्भितार्थ शास्त्रार्थ विश्लेषण इत्यादी गोष्टी त्यांना येतच नव्हत्या कुठून येणार रागाचे नाव विचारणे त्याची उत्पत्ती किंवा त्या रागाच्या स्वरांचे आरोह अवरोह हो, याबद्दल चर्चा करणे हा तत्कालात अपराध मानला जात होता गुरुजनांना शिष्याचे तसे वर्तन अपमानास्पद वाटत होते शिष्याच्या तशा चौकस बुद्धीला फाजी हे विशेषण लावले जात असे यात गुरूंचा दोष होता असेही म्हणता येणार नाही तिथपर्यंतची परंपराच तशी होती तसा कोणी प्रयत्न केलाच तर त्याची हकालपट्टी व्हायची किंवा खुशीत असले तर एवढेच उत्तर यायचे की तुला काय आहे रागा बिगाचे नाव मी जी चीज शिकवतो ती चांगली घोटव आणि त्या त्या अंगाने गा रागाचे नाव आपोआप कळेल तुला विष्णुबुवांनी धाकून हव्याकडून संगीतातील ती शास्त्रशुद्ध मीमांसा ऐकल्यानंतर आपण या बाबतीत अनभिज्ञ आहोत ही गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागली त्यांनी ताबडतोब त्या गोष्टीचा अभ्यास करण्याचा संकल्प करून आपले पुढील सर्व कार्यक्रम बंद करून टाकले जलशांना चाट दिली आणि संगीतशास्त्राच्या संशोधनात खोल बुडी मारली नऊ महिनेपर्यंत अविश्रांतपणे त्यांनी हा अभ्यास केला स्वरलेखन पद्धतीचे संशोधन केले त्यासाठी पाश्चात्य स्वरलेखन पद्धतीचा आधार घेऊन वेगवेगळी चिन्हे तयार करून भारतीय संगीत लिपीबद्ध करण्याचे एक आम माध्यम त्यांनी तयार केले त्यांना अविश्रांत श्रम करावे लागले खरे पण एक फार चांगले कार्य त्यांच्या हातून झाले या पद्धतीच्या आधारे पुढे आपल्या गांधर्व महाविद्यालयाची क्रमिक पुस्तक मालाही त्यांनी छापली काही चांगल्या चांगल्या चिजा लिपीबद्ध करून त्याचे एक पुस्तक छापावे म्हणून पंडितजी लाहोर येथे आले आणि पुढे लाहोर हीच आपली कर्मभूमी त्यांनी ठरवली स्वर आणि श्रुती यांच्या संशोधनात पंडितजींनी बराच काळापर्यंत डोके खुपसून आपल्या ज्ञानात खूपच भर घातली त्यासाठी अनेक विद्वान व्यासंगी लोकांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या शास्त्र्यांबरोबर रात्रंदिवस चर्चा केली या चर्चेत त्यांना अनेकांकडून अनेक चांगल्या गोष्टींचा संग्रह करता आला पंडितजींच्या कर्तृत्वाचा या पुढचा टप्पा म्हणजे संगीत प्रचाराचा त्यासाठी त्यांना एक स्थिर अशी पीठिका हवी होती एक दिवस लाहोर येथील सर्व हितचिंतक स्नेह्यांच्या संगतीत विचार करून त्यांनी पाच मे एकोणीशे एक या दिवशी आपल्या गांधर्व महाविद्यालय या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या ऊर्जितावस्थेला अनेक अडचणी आल्या पण महत्वाकांक्षी विष्णुबुआ डगमगले नाहीत त्यांनी नेटाने आपले कार्य पुढे नेले आणि ते यशस्वी झाले लाहोरला यश मिळाल्यानंतर त्यांनी आपली दुसरी शाखा मुंबई येथे काढली तिचा विस्तार वाढल्यानंतर पुण्यात काढली आणि त्यानंतर नागपूरलाही काढली दिवसेंदिवस या संस्थेचा विस्तार शुक्लेंदुवत वाढत होता नको नको म्हणताना सर्व जातीच्या विद्यार्थ्यांचा लोंढा विद्यालयात लोटू लागला होता संगीत परीक्षांची अभिनव कल्पना पंडितजींनीच प्रथम स्वीकारली प्रवेशिका आणि प्रवीण अशा पदव्या त्यांनी निर्माण केल्या पदवीदान समारंभासाठी खास गव्हर्नरांना बोलवून त्यांच्या शुभ असते त्यांनी त्या ते विद्यार्थ्यांना देवविल्या परंपरानिष्ठ लोक पंडितजींच्या कार्याला नाके मुरडू लागले एका प्रतिष्ठित माणसाने जरा कुत्सितपणेच विचारले काय बुवा किती तानसेन तयार केलेत बुवा काही कमी तिखट नव्हते देशाटन शास्त्रग्रंथ विलोकन बुद्धिमंतांच्या सहवासादी गोष्टींनी त्यांच्याही अंगात चातुर्य आलेच होते त्यांनी त्याच मापाने उत्तर दिले माझ्या विद्यालयातून कानसेन नसले तरी कानसेन मात्र निश्चित तयार झालेले आहेत सभागृहांमधून जलसे लावण्याची प्रथा विष्णू दिगंबरांनीच प्रथम सुरू केली आणि अतिशय लोकप्रिय केली आपल्या जलशाच्या आधी ते संगीताच्या महत्वासंबंधीचे अत्यंत सुंदर भाषण करीत त्यांच्या वाणीवर लोक फिदा असत ठरलेल्या वेळी जलसा सुरू करणे आणि योग्य वेळी बंद करणे ते काटेकोरपणे वागत असत आपल्या विद्यार्थ्यांना इतर गवयांची गाणी ऐकवणे त्याचबरोबर थोर थोर कलावंतांना आपल्याकडे बोलवून त्यांचा सत्कार करणे याबाबतीत ते अतिशय दक्ष असत संगीत परिषदाही त्यांनी भरवल्या आणि यशस्वी केल्या विश्वविद्यालयीन आणि तत्सम अन्य पढीक शिक्षणापेक्षा संगीताचे शिक्षण काही कमी दर्जाचे नाही असे त्यांनी या परिषदांमधून आवर्जून प्रतिपा दिले यानंतर मात्र पंडितजींवर अनेक संकटे आली त्यांच्या विद्यालयाची इमारत कर्जापाई लिलावात गेली अनंत खटपटी करूनही त्यांना ती वाचवता आली नाही त्यामुळे ते फार दुःखी झाले मनशांतीसाठी ते ईश्वर भक्तीत अधिक विलीन झाले एकदा श्री दत्तात्रयाचे दर्शन घ्यावे म्हणून नृसिंहवाडीस गेले तिथे सात दिवस पर्यंत रामायणावर संगीत प्रवचन केले आठव्या दिवशी निरोप घेऊन ते जन्मग्रामी सांगितले की आज पहाटे आम्हाला श्री दत्त महाराजांचा दृष्टांत झाला त्यात प्रभूंची आज्ञा झाली की आपल्या अंगावरची छाटी विष्णुबुआांना प्रसाद म्हणून द्यावी पंडितजींनी ती छाटी ईश्वरी प्रसाद म्हणून घेतली आणि पुढे निरंतर तिचा उपयोग केला नाशिकला श्रीराम नाम धाम आधार आणि ते तेथेच जीवनाच्या उत्तर अंगाला पंडितजींनी कीर्तनाची जोड दिली आणि कीर्तनांमधून ते संगीताचा प्रचार करू लागले hmm. रघुपती राघव राजाराम हे भजन त्यांनी इतके लोकप्रिय केले की हिंदू तर राहोच पण मुसलमान यहुदी पारसी ख्रिस्ती आदी लोकांमध्ये ते प्रेमाने म्हटले जाऊ लागले महात्मा गांधींनी ते भजन आश्रम भजनावलीत दाखल करून घेतले आणि पुढे भारतभर त्याचा प्रचार झाला स्वातंत्र्याच्या आंदोलनात पंडित विष्णू दिगंबरांनी विविध तऱ्हेने गुप्तपणे मदत केली आपल्या संगीत विद्यालयात क्रांतिकारक तरुणांना त्यांनी आश्रय दिला होता राष्ट्रगीते देशभक्तीची गौरवगीते त्यांनी जाहीर मैफिलींमधून गायला सुरुवात केली नोटेशनसह ती छापून लोकांना वाटली त्यातल्या गोड चालीमुळे उत्तम प्रचार होऊ लागला वंदे मातरम भारत हमारा देश हे ही पदे पंडितजींनी लोकप्रिय केली त्यांच्या स्वातंत्र्यवादी वृत्तीमुळे सर्व थोर पुढाऱ्यांचा त्यांच्यावर लोभ जडला होता सालच्या अहमदाबाद काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी बाहेर एवढी तोबा झाली की महात्मा इतर प्रवेश मिळणे पंचायतीचे होऊन बसले अशा वेळी व्यासपीठावर जाऊन पंडितजींनी आपले लोकप्रिय भजन सुरू केले आणि काय आश्चर्य क्षणार्धात सर्व लोक रघुपती राघव या भजनाला साथ करता करता स्वतःलाच विसरले या गडबडीत महात्माजी आणि इतर केव्हा व्यासपीठावर जाऊन बसले हे कळले देखील नाही पुढे अशा मोठ्या अधिवेशनांना नियमितपणे पंडितजींना आमंत्रणे येऊ लागली पंचम जॉर्ज बादशहाची मिरवणूक पाहायला पंडितजींना बोलावले असताना माझा हिंदुस्थानचा राजा मंडालेच्या तुरुंगात असताना या राजाचे मी तोंड देखील बघणार नाही असे बाणेदारपणाचे उत्तर देऊन लोकमान्यांवरचे आपले प्रेम पंडितजींनी व्यक्त केले होते

आपल्याबद्दल विनाकारण गैरसमज बाळगून असलेल्या थोर थोर गवयांना एका ठिकाणी आणून त्यांच्या मनातील किलमिशे दूर करून त्यांचा सत्कार केला पंडित भास्कर बुवा बखले यांना या परिषदेत मुद्दाम बोलावले होते भूगंधर्व अहिमत खान साहेब गायनाचार्य बाळकृष्ण बुवा गायनाचार्य गुंडा महाराज इत्यादी बड्या बड्या संगीत तज्ञांसमोर भास्कर बुवांचे गाणे झाले आणि ते फारच रंगले जाताना भास्कर बुवा म्हणाले बुवा तज्ज्ञ मंडळींनी तर गाण्याचा रस घेतलाच पण इतर सर्वसामान्यांना गाणं इतकं समजतं याची मला कल्पना नव्हती हा सर्व प्रताप तुमचा आहे बुवा तुम्हीच सभ्य लोकांमध्ये शास्त्रीय गाण्याचा प्रचार केलात एकोणीशे सव्वीस साली गांधर्व महाविद्यालयाचा रजत जयंती उत्सव अतिशय उत्साहाने साजरा करून पंडितजी फिरून संगीत प्रचाराला निघाले सबंद हिंदुस्थान भ्रमण करून सिलोन मंडाले बर्मा इकडेही त्यांनी भारतीय संगीताचा प्रचार केला आणि ते नेपाळला गेले ही दगदग इतकी झाली की त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला आणि दिवसेंदिवस ती अधिकाधिक खालावत चालली रामनाम हेच एक औषध पंडितजींनी चालू केले नेपाळहून ते संपन्न स्थितीत परत आले पण येताना स्वास्थ्य गमावून आले तशाही परिस्थितीत त्यांनी आपला संगीत प्रचार करणारी व्याख्याने गाणी कीर्तने हे सर्व थांबवले नाहीच तो धडाका चालूच होता अखेर शरीर थकले ते कोसळले अखेरच्या दिवसात श्रीमंत बाळासाहेब मिरजकरांनी आपल्याजवळ आणून इलाज सुरू केले पण काही उपाय चालला नाही शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट एकोणीसशे एकतीस रोजी या थोर गुणसंपन्न कलाचार्यांनी इहलोक सोडला संगीत सृष्टीत हरिदास स्वामींपासून भास्कर बुवा बखल्यांपर्यंत अनेक थोर विभूती होऊन गेल्या त्यांच्या अद्वितीय कला साधनेने दिपून जावे परंतु संगीताचे लोण सामान्यांपर्यंत पोहोचवून संगीतकलेला प्रतिष्ठा मिळवून देणारा आपल्या शिष्यांच्या चारित्र्याला आणि चरित्राला उजाळा आणणारा आपल्या गुरूचे ऋण फेडणारा आणि आपला ध्येयवाद पुरा करून त्यावर सुवर्णकलश चढवणारा आणि त्यासाठी आयुष्याच्या अखेरीपर्यंत सतत प्रयत्न करणारा कलावंत एकच झाला तो म्हणजे संगीताचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर पंडित विनायक बुवा पटवर्धन पंडित ओंकारनाथ ठाकूर पंडित नारायणराव व्यास प्रोफेसर बार देवधर या आणि आणखी अनेक शिष्यांनी पंडित विष्णू दिगंबरांचे संगीत प्रसाराचे कार्य त्यांच्या पश्चात नेटाने चालू ठेवले पंडितजींच्या आशीर्वादाने आणि पुण्याईने ते आज तागायत तसेच चालू आहे आणि पुढेही राहील